नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। तर महाराष्ट्र सरकारची तसेच केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। या योजनेअंतर्गत आता महिलांना फ्रीमध्ये गॅस कनेक्शनही भेटणार आहे। याबद्दलची एक 2.0 नावाची एक नवीन योजना महाराष्ट्र सरकारने इथे सुरू केलेली आहे। तर ही योजना कशा प्रकारे आहे, कोणत्या महिलांना या योजनेअंतर्गत फ्री गॅस कनेक्शन भेटणार आहे, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करावा लागेल, तसेच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण एक नवीन योजनेचा फायदा होईल। चला तर फ्रीमध्ये गॅस कनेक्शन कशाप्रकारे मिळवायचं त्याबद्दलचं अपडेट जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे तुम्हाला उज्ज्वला योजना हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। उज्ज्वला योजना 2.0, उज्ज्वला योजना 2.0 टाईप केल्यानंतर अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन अशा प्रकारे एक नंबरला वेबसाईट दिसून जाईल। या तुम्हाला वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल। इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता क्लिक हेअर टू अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन। तर अशा प्रकारे महत्वाची योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे सर्वात अगोदर इथे दिलेली आहे। आता ही माहिती मराठीत पाहण्यासाठी सर्वात अगोदर लँग्वेज आपण चेंज करू, जेणेकरून तुम्हाला माहिती समजेल। इथे पाहू शकता उज्ज्वला कनेक्शन 2.0 अंतर्गत कनेक्शन मिळवण्यासाठी पात्रता व निकष। तर यासाठी पात्रता काय आहे, अर्जदारांचे वय 18 वर्ष पूर्ण असावे आणि ही योजना फक्त केवळ महिलांसाठी येथे असणार आहे। त्याच घरातील कोणत्याही OMC कडून इतर कोणतेही LPG कनेक्शन नसावे। खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमधील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, ग्राहकाला जाणून घेण्यासाठी KYC तुम्हाला करावी लागणार आहे। ते तर एक KYC चा मुद्दा झाला। अर्जदाराचे आधार कार्ड, तसेच रेशन कार्ड, बँक पासबुक, लाभार्थी प्रौढ कुटुंबातील असल्यास आधार दस्तऐवज क्रमांक 3 आणि कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC। अशा प्रकारे जवळपास पाहायला गेलं तर प्रॅक्टिकली 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता। या योजनेसाठी तुम्ही इथे 2 पद्धतीने अर्ज करू शकता। अर्जदार वितरणाकडे अर्ज सबमिट करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन अर्ज करून इथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ इथे मिळू शकता। यासाठी तुम्हाला येथे क्लिक करा, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 कंपनी दिसतील, इंडियन गॅस, भारत गॅस आणि HP गॅस। आता तुम्हाला कोणत्या गॅस कनेक्शनसाठी अर्ज करायचा आहे, तर तुमच्या लोकलमध्ये तुमच्या तुम्ही जिथे राहत आहे तिथे कोणतं गॅस पॉप्युलर आहे, म्हणजे कोणता गॅस सहजरित्या मिळतो, त्या गॅस कनेक्शनसाठी तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे। फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे HP गॅस लवकर भेटत असेल तर इथे याला अर्ज करा, भारत गॅस भेटत असेल तर याच्यासाठी अर्ज करा, किंवा इंडियन गॅसचे जे काही शाखा आहेत त्या जर तुमच्याजवळ असतील तर याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर आमच्या इकडे मोस्टली तर HP गॅस हा जास्त आहे, तर इथे तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही ते अर्ज करू शकता। तर यासाठी फक्त तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल। या पेज मध्येच तुम्हाला तुमच्या संपूर्ण योजनेची अर्जाची माहिती इथे तुम्हाला फिलअप करायची। इथे पाहू शकता myHPgas.in। तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर फॉर LPG कनेक्शन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल। सर्च डिस्ट्रीब्युटर, आता इथे तुम्ही सर्च डिस्ट्रीब्युटर ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कनेक्शन हवं आहे, ज्या डिस्ट्रीब्युटरमध्ये तुमचं कनेक्शन हवं आहे ते तुम्ही इथे सर्च करू शकता, किंवा लोकेशन वाईज तुम्ही इथे सर्च करू शकता। लोकेशन वाईज सिलेक्ट केलं तर इथे सर्वात अगोदर आपलं राज्य सिलेक्ट करा, नंतर इथे आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि नंतर इथे तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमधले जे काही डिस्ट्रीब्युटर असतील त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल। आता तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला जो जवळ पडत असेल त्यानुसार तुम्ही इथे डिस्ट्रीब्युटर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्यानंतर त्याची पूर्ण ऍड्रेस डिटेल इथे येऊन जाईल आणि इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असेल ती ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आहे। तर इथे आता रेग्युलर कनेक्शन आणि उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन अशा प्रकारे दोन ऑप्शन दाखवले जातील। तर इथे आपल्याला उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन
याच्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे. यावर टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला आय ॲक्सेप्ट ऑल द डिक्लेरेशन तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला वाचून घ्यायच्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे. आणि नंतर इथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती फिलअप करायची. इथे तुमचा आधार कार्ड नंबर, 12 अंकी महिलेचा आधार कार्ड नंबर, नंतर इथे महिलेचं पूर्ण नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहे. इथे संपूर्ण ॲड्रेस डिटेल एंटर करायचं आहे, रुरल आहे, अर्बन आहे, जो काय असेल तो. नंतर इथे ॲड्रेसमध्ये बिल्डिंग नंबर, सिटी, स्ट्रीट, डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करायचं आहे, पिन कोड, मोबाईल नंबर, रेसिडेंटल फोन नंबर, अशा प्रकारची पूर्ण माहिती एंटर करायची आहे. नंतर एल पी जी कनेक्शन डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल. जो काही गॅस सिलेंडर असणार आहे तो 14.2 kg ते असणार आहे. इथे दोन ऑप्शन असतात, एक 14.2 kg आणि 5 kg जो की लहानवाला असतो. तर इथे तुम्हाला जो प्रेफरन्स म्हणजे जो गॅस कनेक्शन घ्यायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर आहे टाईप ऑफ कनेक्शन. टाईप ऑफ कनेक्शनमध्ये एस बी सी म्हणजे सिंगल बॉटल कनेक्शन घ्यायचं की डी बी सी म्हणजे डबल बॉटल कनेक्शन. याच्यामध्ये डबल बॉटल कनेक्शन म्हणजे कसं असतं, याच्यामध्ये तुम्हाला दोन सिलेंडर दिले जातात. एक सिलेंडर संपायच्या अगोदर तुम्ही दुसरं सिलेंडर घेऊन ठेवू शकता. आणि सिंगलमध्ये फक्त तुम्हाला एकच टाकी दिली जाते, ज्यामध्ये जोपर्यंत ती टाकी संपत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरं टाकी घेऊ शकत नाही, अशा प्रकारे ते असणार आहे. तर एक प्रेफरन्स म्हणून तुम्ही डी बी सी ते घेऊ शकता, डबल बॉटल कनेक्शन. हे तुमचा प्रेफरन्स आहे. नंतर आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल इथे एंटर करायचे. इथे तुमचा आधार क्रमांक, इथे तुमचा पासवर्ड नंबर असेल तर तो एंटर करा, पॅन कार्ड नंबर, वोटर आय डी असेल तर त्या वोटर आय डी नंबर, जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही इथे तुम्हाला त्याचे नंबर एंटर करायचे आहे. नंतर टिक ऑफ अटॅच. आता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे, यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून इथे कोणते एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे, इथे तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. नंतर आहे अपलोड सेक्शन. आता अपलोड सेक्शनमध्ये इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, जो काय आधार कार्ड असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर सिलेक्ट फाईल यावर क्लिक करून तुमचा आधार कार्ड सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. इथे ॲड्रेस डिटेल म्हणून पण आपण आधार कार्ड सिलेक्ट कराय, तर इथे पण आपल्याला आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. जे डॉक्युमेंट तुम्ही वरील सिलेक्ट केले असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. नंतर पासवर्ड आकाराचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे, जो की 50 KB असला पाहिजे. आणि शेवटी तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, हे डिक्लेरेशन तुम्हाला वाचायचं आहे आणि आय ॲक्सेप्ट अबो डिक्लेरेशनवर क्लिक करून दिलेला कॅप्चर करून एंटर करायचं आणि फायनली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करण्या अगोदर जी काय तुम्ही पूर्ण माहिती एंटर केलेली आहे ती पूर्ण माहिती वाचून घ्या. पूर्ण माहिती एंटर केलेली बरोबर आहे का नाही, जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. ऑनलाईन फॉर्म सबमिट झाल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असणार आहे ती पुढची प्रोसेस तुम्ही जो काही डिस्ट्रीब्युटर सिलेक्ट केलेला असेल त्या डिस्ट्रीब्युटरद्वारे केली जाते. म्हणजे हा फॉर्म तुमचा डिस्ट्रीब्युटरपर्यंत जातो, तो डिस्ट्रीब्युटर तुम्ही जो काही सिलेक्ट केलेला डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडे गेल्यानंतर तो तुमचा पूर्ण डिटेल व्हेरीफाय करून जी काय पुढची प्रोसेस असेल तो तिथून पूर्ण करतो. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही उज्ज्वला, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचं स्टेटस जाणण्यासाठी तुम्ही चेक स्टेटस यावर क्लिक करून जो काही तुम्हाला रेफरन्स नंबर वगैरे आला असेल तो रेफरन्स नंबर तुम्ही इथे एंटर करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मचं जे काही स्टेटस असेल ते तुम्ही इथे चेक करू शकता. इथे उज्ज्वलावर क्लिक करा, रेफरन्स नंबर एंटर करा, डेट ऑफ बर्थ एंटर करून दिलेला कॅप्चर करून एंटर करा आणि चेक स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं. इथून तुम्ही तुमचं जे काय फॉर्म फिलअप केलेलं आहे त्याचं संपूर्ण स्टेटस पण चेक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.